पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. समाज घडवायची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते, आणि म्हणून बहुजन समाजाच्या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, याच्यासाठी शाळा काढल्या. पुण्यामध्ये एक केस घडली सतीची, त्या बाईला जिवंत जाळताना बघितलं, त्या लॉर्ड बेटिंगने ते सतीचा कायदा केला, त्याला गव्हर्नरनी पत्र पाठवलं तिकडून, काय रे म्हणे ते त्यांचा प्रश्न आहे, तू तर ख्रिश्चन आहे, तुला काय पडले पट्ट्या, आणि ईस्ट इंडिया कंपनी घेतोय बापाची का की तू सतीसाठी 7 रुपयाची पेन्शन चालू करतोस. तो म्हणला तसं नाहीये, धर्म जरी त्यांचा असला आणि मी जरी इंग्रज असलो ख्रिश्चन असलो तरी मी राज्य करताना माझ्या समोर जर हा अन्याय होत असेल तर मी नालायक ठरेल, म्हणून मी पेन्शन चालू केलं. म्हणाला विधवा म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला सांगतात राजा राम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली, मग लॉर्ड बेटिंग कोण आता? बरं त्याच्या पूर्वी जाऊन सांगतो, सतीची प्रथा या महाराष्ट्रात होती का? व्हॅलिड काय प्रूफ आहे तुमच्याकडे? जे अज्ञानाला अंधश्रद्धेला बळी पडले त्यांच्याच बायका बळी पडल्यात. शिवाजी महाराजांचे वडील, शिवाजी महाराजांचे आजोबा, उदाहरणासकट सांगतो ना तुम्हाला, ज्याच्याकडे साक्षरता आहे तो बळी पडत नाही, आणि जो बळी पडतो त्याला साक्षर म्हणायचा कसा, हा प्रश्न आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या समोर अनेक लोक डिग्र्या लावलेल्या आहेत, पण डिग्री जर लावली फॅट लावली तर फॅट मध्ये बसणार नाही. आलं का लक्षात? डॉक्टरची डिग्री असते आणि तरी अगरबत्ती वावळते, आहे की नाही? मी एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर होतो आणि तिथे त्या पाहिजे ते पोथी वाचायला येत होत्या, सकाळी सकाळी भर दिवसा उजेडले तरी ते निरंजन लावून होत्या, निरंजन वाचत होत्या, कुठले पोथी वाचत होते ते काही डिटेल मी सांगत नाही, ते वाचत होत्या. त्याच्यात दोन प्रकार होते, एका बाईकडं तेलाचं आणि काही बाईकडं तुपाचं होतं ते निरंजन. मी म्हणलं हे काय दोन कॅटेगरी आहेत? ते म्हणले नाही, तुम्ही तेलाचा लावला ना तुम्हाला पुढच्या जन्मात मोक्ष मिळतो, आणि तुपाचा लावला ना याच जन्मात मिळतो परमेश्वर मोक्ष. हा मोक्ष का कपाळ मोक्ष तुमचं तुम्ही ठरवा. त्यावेळी लोक निरंजन का लावायची मंदिरात माहिती आहे का? की त्यावेळी आग निर्माण करण्याची टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे खूप घासाघास करायची, त्यामुळे कुठेतरी हक्काची एक आग मिळावी म्हणून कुठेतरी एक मंदिर बांधलेलं असायचं आणि त्याच्यात एक निरंजन केवट ठेवलेलं असायचं. आता एवढ्या लाईटी आहेत तरी सुद्धा लोक केलं चालत बसतात, मध्ये म्हणून सांगितलं हाती और केला. हत्ती आणि केळीची गोष्ट लक्षात ठेवा, कधी केळी नकली कधी हत्ती नकली कधी दोघं नकली, आणि सिच्युएशन अशी येते की दोघं असले असले तरी केळी खाता येत नाही, कारण आम्ही अनुभवतो ना एवढे डेंजर लोक आहे आपण. काय कधी आपण कंटी मारू चांगल्या ठिकाणून आणि कधी आपण कोणावरती पट्टी मारू, याचे काय काय नियम नाही. म्हणून मला तर असं वाटतं सरकारला मागणी केली पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून तूर काढा आणि दारू टाका. हॅलो, दारू 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 जीवनावश्यक वस्तूच्या यादीत टाका, निवडणुकीमध्ये पक्षाची चिन्ह म्हणून. हॅलो, द्या द्या, खरी लोकशाही तिथं आहे. हे बाबा काय चाललं का बाबा, हे आमचं असं आहे ज्यांच्यासाठी चाललंय ते तेच ठोकायला लागले बसेल ना थोडं नंतर काय तुझं त्याला त्याचं पडलंय बरं का, कारण आपले लोक रोजंदारीवर तेव्हापासून रोजगार हमी, जरी असली अक्कल कमी तरी रोजगार हमी हे आमचं तत्वज्ञान आहे. आम्हाला ज्ञानाचं कधीच आकर्षण नाही बरं का, मला सांगा पैसे हीच श्रीमंती असती गौतम बुद्धाने घर का सोडलं? पैसे ही श्रीमंती होती महावीर जैन यांनी घर का सोडलं? पैसे ही श्रीमंती होती शिवाजी महाराजांनी राजवाडा का बांधला नाही? शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले हजारो, शिवाजी महाराजांनी एक राजवाडा का बांधला नाही? आमचं आयुष्य चाललंय एकाच गोष्टीवर, काय? एक घर घेण्या, घर घेण्या. आणि तुम्ही ज्ञान घेतलं ना अरे दरवर्षी घर घेऊ शकता तुम्ही, ज्ञान पाहिजे तेवढं. म्हणून बाबासाहेबांनी घर बांधलं, त्याचं नाव दिलं राजगृह. आणि आपलं काय असतंय? 1 BHK 1 RK ओटा स्कीम, त्यात आपता वरचा वरची स्कीम आहे ना, हो बंद आहे. आम्हाला ज्ञानाचं कधीच आकर्षण नाही, आम्ही एक वेळ उपाशी राहू पण एक पुस्तक घेऊ हे तत्वज्ञानातून आमच्या आयुष्यामध्ये वापरत नाही. आम्ही एक वेळ पोराला शाळेत जायचं कॅन्सल करू पण चपटी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा लोकशाहीचा मूलभूत स्तंभ आहे आपला, दिल्याशिवाय मतदान देणार नाही. आणि म्हणून या देशाची सगळी लोकशाही चालती ना ती दारूवर आणि झोपडीवर चाललेली आहे. ज्या दिवशी या देशाची लोकशाही खोपडीवर चालेल
त्या दिवशी देशाला खरे दिवस येतील तोपर्यंत खोपडी कळते तुम्हाला खोपडी. आणि तसंही या देशामध्ये चिन्हाला बंदी होती. घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की मी भारताचा नागरिक म्हणून मतदान करील, मी भारताचा नागरिक म्हणून उभा राहील, पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहील अशी बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली नव्हती, केलेली नाही. तरी सुद्धा या देशात राजकीय टोळ्या उभ्या राहिल्या. त्या टोळ्या बऱ्याच आहेत, मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण हे राजकीय पक्ष नाही बरं का, ऍक्च्युअली दिस आर द गुंड पीपल. हे गुंड सगळे, तुम्ही प्रत्येकाची पार्श्वभूमी बघा, त्यांचे फोनवरच्या भाषा बघा, त्यांचे धंदे बघा, त्यांची काम करण्याची स्टाईल बघा. इलेक्शनच्या पहिल्या दिवशी पाया पडणारे, नंतर लोकांचे पाय तोडत फिरतात, ही लोकशाही तुम्ही बघितलेली आहे. आणि याला जबाबदार तुम्ही पण लक्षात ठेवा. 100-200 रुपये मिळतील म्हणून दुपारी 3 पर्यंत लोक मतदान करत नाहीत राव, ही लोकशाही अपेक्षित होती का मला? नाही. विकू नका, जो विकेगा वो अपने आप को नहीं बेच रहा है, वो अपने भविष्य को बेच रहा है, अपने बीवी बच्चों का भविष्य वो बेच रहा है. जरा कंट्रोल करा त्या 1500 रुपयावरती, त्याला बळी पडू नका. मला सांगायचा होता विषय, तो जेम्स डगलस नावाचा माणूस आला, त्याला ते शिवाजी महाराजांची समाधी वगैरे सापडली नाही. विषय एवढा महत्वाचा आहे की एवढे मोठे शिवाजी महाराज, त्यांची समाधी विस्मृतीत गेली कशी, गेली कशी? ज्या शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे, कर्तृत्वामुळे तंजावर पासून ते पेशावरपर्यंत, म्हणजे कटक ते अटक इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं, त्या साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची समाधी दुर्लक्षित व्हावी, ती पार गायब व्हावी, आम्ही कुठे होतो, आम्ही काय करतो? आणि म्हणून ज्यावेळी मला लोक विचारतात गाव सर अजून एकही मराठी माणूस पंतप्रधान झाला नाही, मी त्यांना सांगतो होऊ पण शकत नाही. मराठी माणूस पंतप्रधान होऊच शकत नाही जोपर्यंत मराठी राजकारणी किल्ल्यावर जात नाही, ते देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडून, जे जे इच्छुक आहेत त्यांनी याचा विचार करावा. हॅलो, जे इच्छुक आहेत ना त्यांनी याचा विचार करावा. कधीतरी किल्ल्याला जात जा, कधीतरी शिवाजी महाराजांच्या जयंतीला येत जा. आणि तुम्हाला काय वाटलं आजच्या कार्यक्रमाला पण नेते येणार होते होय? आणि दरवर्षी हे जे तुम्ही पत्रिकेत छापताय मोठ्या तोंडाने मोठ्या पैशेनं, दे आर नॉट लाईक टू कम. वाय वाय दे शुड कम? ते कशासाठी येतील? त्यांनी काय हवं, काय हवं, काय संबंध आहे? त्यांना माहिती आहे सगळे लोक आपलेच आहेत, आपण नाही गेलो तरी आपलं काय ते विरोध करू शकत नाही, ते आपलेच लोक आहेत. बरोबर ना? हे आपलं आपल्याला सगळे ग्रहित धरून चाललेले लोक असतात. आणि तसंही बघा, लक्षात घ्या, कुणीतरी आला म्हणून काही फरक पडत नाही, आणि कुणीतरी आला म्हणजे लयच फरक पडतो असा काही फरक पडत नाही. कारण हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे हा देश, ही लोकशाही ही आपल्यासाठी आहे. कोणासाठी? ज्यांचं जीवन किड्या मुंग्याचं आहे त्यांच्यासाठी आहे. अरे लक्षात, हॅलो, मी जरा स्पष्टच बोलतोय बरं का, हा मी इन्सान नाही आहे. अरे माणसाला डोकं असतं ना, ते डोकं चालवण्यासाठी असतं. आम्ही डोकं चालवत नाही, डोकं हलवतं फक्त. कोणतरी आम्हाला म्हणतो हो, आम्ही म्हणतो हो. आम्हाला बऱ्याच 90% लोकांना हा वरचा जो भाग आहे ना, तो त्यांचा हँग झालेला आहे, त्यांचं सॉफ्टवेअर खराब झालेलं आहे, त्यांचा CPU डॅमेज झालेला आहे, ते त्यांचं मेमरी कार्ड फुल झालेलं आहे, त्यात नवीन काही घुसत नाही. लहानपणापासून त्यात असं काही घुसवलेलं असतंय की त्याचे रॅम फुल होतात. नवीन काय म्हणायचं म्हणजे ना, नाही आम्हाला वेळच मिळत नाही हो, काय करतात काय नाही, घरी बसून तांगड्यावर करून TV बघत असते. रविवारची एकच सुट्टी असते, काय करते सकाळी उठलं की पहिले लाईन लावते. लोकशाही शिस्तीने कारभार. मटणाच्या दुकानावर मारामारी झाल्याचं पोलीस आधी उदाहरण आलं तुमच्याकडे? मटणाच्या दुकानावर लाईन लय होती म्हणून कुणी मारामारी केली, आहे का उदाहरण तुमच्याकडे? नाही. शिस्तप्रिय देश आमचा, आम्ही लोकशाहीला मानतो ना राव, आपला देश आहे याची काळजी घेतो. भले ते दुकान गटराच्या बाजूला असेल पण आम्ही शिस्तीत, काळी पिशवी, त्यातलं मटेरियल तिथून मला लगेच लिक्विडकडे, कारण नुसते सॉलिडनी काम होत नाही आमचं, त्याच्यावर लिक्विड शिजवड लागते, ते घ्यायचं मस्त 3 वाजता जेवायचं, झोपेत उठला अरे रविवार संपलेला असतो. जर आम्ही असे वागत असू तर आमचा उद्धार कसा होईल? बिलगेट सारखा माणूस आठवड्याला 1 पुस्तक वाचतो आणि आम्हाला एका आयुष्यामध्ये 1 पुस्तक वाचता येत नाही. आम्ही किती श्रीमंत आहोत, आमची जागिरी कशात मोडली पाहिजे? म्हणून तो जगातला श्रीमंत माणूस झाला आणि आम्ही जगातले सगळ्यात गरीब माणसं आहोत. कारण पुस्तक आणि मस्तक यांचा काही दूरपरिणामचा संबंध लागत नाही. आमच्या घरात TV असतो, स्वच्छ टॉयलेट असतं 2.5 लाखाचं, पण आमच्या घरात
पुस्तकाचं कपाट नसतं, आणि म्हणून ज्याच्या घरात पुस्तकाचं नसतं कपाट त्याचं आयुष्य त्याचं घर कायम होते सपाट. अरे घरासाठी पुस्तकं का पुस्तकांसाठी घर? जर तुमच्या घरात पुस्तक असतील तर तुम्ही सामान्य माणूस म्हणून तरी जगू शकता, पण तुम्ही नुसत्या पुस्तकासाठी जर घर बांधले ना तर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकता. म्हणून आयुष्यात पुस्तकांची किंमत समजून घ्या, आयुष्यात वाचायला शिका. जो वाचणार नाही तो बुडणार हे सांगायला मी कशाला पाहिजे? शाहू महाराजांचं भविष्य बघायला ज्योतिषी गेलते, महाराज म्हणजे ठीक आहे माझं भविष्य तुम्ही उद्या सांगा, आज नका सांगू, बरोबर? आणि त्यांना जेवायला घातलं, झोपायला सांगितलं आणि बाहेरून लावलं टाळा, आणि चार दिवस घेतलं कुंडून, आणि ते ओरडते ना आतमधून बोंब बोलते मला बाहेर काढा. कारण शाहू महाराज खूप कलाकार माणूस होते, ते चार दिवस बोंबाललं बोंबाललं ते म्हणले याला अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, टाळा उडणार, कोणी तिकडे फिरकायचं नाही. बरं आपले कर्मचारी पण फितूर होतील बरं का, लोकशाहीमध्ये असं होतं बरं का की जो तळ राखी तोच पाणी घेतील, तर फितूर होतील. तर शाहू महाराजांनी चावीच आपल्याबरोबर घेऊन गेले की कुणी कर्मचारी फुटला नाही पाहिजे. चार दिवसांनी त्याला बाहेर काढले, म्हणे महाराज ही काय पद्धत असते करावं, मी तुमचं भविष्य सांगायला आलो, तुम्ही मलाच कोंडून ठेवलं. म्हणले आता मला सांग, तुला जर हे भविष्य कळलं असतं की मी तुला चार दिवस कोंडणार आहे, तू इथं आला असता का? आला असता का? जर तुला तुझं कळत नाही तर तू माझं कुठून सांगशील? तू पहिलं तुझं सुधर, तू तेरा दे. आणि आम्ही काय करतो, ते बालगंधर्व आहे बघा थिएटर, त्याच्या बाहेर एक पोपट घेऊन बसतो, तो स्वतः रस्त्यावर आहे, त्याच्या आयुष्याचा पोपट झालाय, आणि तुम्ही त्या पोपटाला विचारता माझं भविष्य सांग. अरे काय म्हणते, हॅलो आपलं झालं की नाही आयुष्याचा पोपट? बसल्या बसल्या पण म्हणतो माझा हात बघा आणि माझं भविष्य सांगा, आहे की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्ही तुमचं भविष्य सांगू शकता. तुम्ही विज्ञानाचं पुस्तक वाचलं तुम्ही सायंटिस्ट होताल, तुम्ही इंजिनिअरिंगचं पुस्तक वाचलं तुम्ही इंजिनियर होताल, तुम्ही मेडिकलचं पुस्तक वाचलं तुम्ही डॉक्टर होताल. हे न करता मला काय पाहिजे, ऐकतं काहीतरी पाहिजे. पोपट तुम्हाला देणार आहे, ते पोपट चिठ्ठी काढतो, ते भविष्याला वाचतो आणि त्यात तुमचं भविष्य ठरतं. म्हणून पोपटाच्या दादाला लागलात तर तुमचा पोपट झाले शहर आणणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. काय सांगायचं मला, तो चेम चगलत आला त्याला ती शिवाजी महाराजची समाधी काही सापडली नाही, ती अज्ञात असं कशी गेली वगैरे तो आजचा काय माझा भाग नाही तो. आणि ते ऐकायला पण तशीच माणसं मला लागतील. तर तो खाली आला पण तो चिवट होता, तो काही गप असला नाही. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया पेपरमध्ये एक लेख लिहिला आणि ज्या माणसामुळे आम्ही इंग्रज 100 वर्ष अटकून पडलो, ईस्ट इंडिया कंपनीला भारतावर राज्य उभं करता आलं नाही, त्या शिवाजी महाराजांची समाधी मला सापडू शकली नाही, या भारतात राहणारे लोक खऱ्या अर्थानं किती शाणे असतील याचा आम्हाला अंदाज आला. तरी जर याच्याबद्दल कोणी काही मदत करू शकलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. आणि असा सगळा तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये तो लेख आला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्या काळात पुण्यात वाचता येणारे अनेक लोक असतील. आपण पेपर वाचतो, वाचल्यानंतर काय करतो, तो तसाच ठेवतो, नंतर तो रद्दीत जातो. काही लोक त्याचा आणखी काही चांगला उपयोग करतात, पण बाकी काय उपयोग आम्ही त्या पेपरचा करत नाही. बऱ्याच ठिकाणी तर प्रॉब्लेम असा आहे की आमच्या आयुष्याचा त्या पेपरचा संबंध नसतो, तरी आम्ही उठलो की पहिलं पेपर वाचतो. पेपर कुणी वाचावा, ज्याला राजकारण करायचे त्यांनी वाचावा. पेपरमध्ये बातम्या काय असतात, खून, बलात्कार, दरोडे, पळवलं, अमुक अमुक. आमचा एक मित्र पोलीस टाईम वाचत होता, म्हणलं तुला का पोलीस टाईम वाचूचे वाटतोय, तो म्हणलं नाही भारी भारी कथा असतात. म्हणलं तुला रेप करायचं आहे का, तुला खून करायचा आहे का, तुला दरोडे टाकायचं का? नाही म्हणलं आपलं काय काम नाही ते. म्हणलं मग झक मारा वाचतो तुझा पोलीस टाईम, मेंदू खराब होईल ना तुझा, त्याच्याशी तू चांगलं काहीतरी वाच. आम्ही पेपर कुठलाही उघडा बघा त्यात सगळ्या ह्याच मारा असतात बरं का, ह्याच बातम्या. आमच्या देशात पेपरमध्ये विज्ञानाची बातमी नसते, आमच्या देशामध्ये नवीन संशोधन लागलं याची बातमी नसते. आमच्या देशात पहिल्या पानावर काय असतं, तर एका माणसाने फळकूट घेऊन 100 वेळा बॉल हाणला त्याची पहिल्या पानावर बातमी असते. पण आमचा शेतकरी आयुष्यामध्ये दररोज तेवढे रन काढतोय त्याच्याबद्दल आमच्याकडे बातमी नसते पेपरमध्ये. आणि असलीच तरी काय असते, आत्महत्येची बातमी असते. आणि म्हणून चेंडू खेळणाऱ्यांना भारतरत्न देण्यापेक्षा ऍक्च्युली जो रन काढतोय की नाही धावा काढतोय त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्ही भारतरत्न द्या असं मला म्हणायचं. कोणाकोणा देतील काय गॅरंटी नाही राव, आपल्या तर घसा काढावा लागतोय. भारतरत्न द्या, भारतरत्न द्या, माझं पण म्हणणं आहे, मला पण द्या. हॅलो, कारण माझ्या वतीनं तुम्ही मागताल की नाही याच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या नंतर 50 वर्षांनी आता ते राईट लावू शक्य नाही. ते
मी पेपर सांगत होतो, पेपर मध्ये बातम्या येतात ना, तुम्ही सकाळी सकाळी वाचलं तुमचं डोकं जाऊन होणार आहे. असल्या बातम्या असतात. पेपर पुढाऱ्यांनी वाचला पाहिजे किंवा पेपर पोलिसांनी वाचला पाहिजे. कुठं कुठं काय झालंय त्यांना कळलं पाहिजे. याच्यात दुसरी एक कॅटेगरी आहे. काही लोक म्हटले की भलतीच पुस्तकं वाचत बसतात आणि एकच पुस्तक ते रिपीट रिपीट वाचतात. आता मला एक सांगा, जर तुम्ही ऊस मशीनमध्ये घातला, त्यातला ज्यूस निघाला, तो ऊस परत मशीनमध्ये घातला, तिसऱ्या वेळी काय निघेल? हॅलो, एकच ऊस तिन्ना मशीनमध्ये घातला, तिसऱ्या वेळी काय निघेल? चौथा. मग एकच पुस्तक जर एखादी व्यक्ती किंवा बाई किंवा पुरुष दररोज वाचत असेल, त्याच्या त्याच्या आयुष्याचं काय होईल? चौथा. म्हणून मी माझ्या एका पुस्तकात लिहिलंय, जो दररोज एकच पुस्तक वाचत बसतो तो मूर्ख असतो, हे सांगायला दुसऱ्याची गरज नाही. म्हणून दररोज वेगळं पुस्तक वाचा. नाही का, दररोज नवीन काहीतरी वाचलं पाहिजे, नवीन काहीतरी विचार घेतला पाहिजे. जगाच्या पाठीवर कुठं काय चाललंय हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे फेसबुकने काय काय लीक केलं हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही अजून आपल्या नळ लीक झालाय त्याच्यावरती जा. हॅलो, हो आमची प्रगती किती आवड हवी आहे. फेसबुकचं काय झालं आम्हाला माहित नाही. अहो, या फेसबुकचा उपयोग करून आमचा एक मित्र अमेरिकेचा राष्ट्रपती झाला, त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प तात्या पाटील. हॅलो, ते इथे दिसते ना लोडाची स्कीम मोठी, ती डोनाल्ड ट्रम्पची आहे, तुम्हाला माहित नसेल. म्हणून त्याच्यासमोर मी पण जागा घेऊन ठेवली आहे. मी बांधूंगा बातमी. हॅलो, डोनाल्ड ट्रम्प तात्याच्या बाजूला आपण पण प्लॉट घेतलेला आहे, आपण मी बांधण्यावाला आहे. हॅलो, त्याच्याकडे टॉवर असेल, आपल्याकडे वावर आहे. हॅलो, तुम्हारे पास टॉवर आहे, हमारे पास वावर आहे, और महाराष्ट्र में वावर इज पावर. जिसके पास वावर है वही टॉवर बांध सकता है और उसके पास पावर है. म्हणून तर पिंपरी चिंचवडमध्ये मित्रा 12-12 कोटी रुपये खर्च केले नाही का कधी निवडून येण्यासाठी. धावपणाची मला सांगायची नाही, वावर आहे तो पावर आहे. आणि शेतकऱ्यांचा उद्धार व्हायचा असेल ना, त्यासाठी लक्षात ठेवा, 1 इंच जमीन सुद्धा विकू नका भविष्यामध्ये. कारण जगातला एक मोठा उद्योजक वॉरेन बफे सांगतो की अजून 10 वर्ष शेतकऱ्यांना तुमची जमीन तुमच्या ताब्यात ठेवा, या भारतामध्ये मर्चडीज घेऊन फिरणारी फक्त एकच जात शिल्लक राहील 10 वर्षांनी, आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी. ज्याच्याकडे 2-4 एकर जमीन असेल ना, तो मर्चडीज घेऊन फिरणार आहे. कारण शेतीच्या मालाचा भाव काय असणार आहे? हॅलो, तुम्ही टेक्नॉलॉजी लई पुढे आणली, फ्रीज खाताल का? हॅलो, एसी खाताल का? वॉशिंग मशीन खाताल का? खायला काय लागतं? अन्न. आणि हे ज्याला कळतं तो जिवंत असतो. हा, हे टेक्नॉलॉजीचं सर्कल फिरून परत शेतीकडे येणार आहे. आणि भारतातली शेती एवढी सुपीक आहे की आपण अख्ख्या जगाला धान्य पुरवू शकतो. म्हणून अमेरिकेनंतर महासत्ता जर कोण होईल तर तो भारत होईल, पण जमिनी विकल्या नाही तर. नाहीतर भारतात 2 महासत्ता तयार होतील, एकाची अमेरिका होईल आणि एकाचा बांगलादेश होईल. त्या बांगलादेशमध्ये आपण असू. खाणे को कुछ नाही, पिणे को कुछ नाही, हा गिलास खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना है. भानगड होणे वाली, जमीन विकू नका, मस्तपैकी त्याचं बांधकाम करायला पाहिजे. आमच्या लोकांना चांगली पक्की घरं मिळाली पाहिजे. आणि आमच्या 75 वर्षे बापकर साहेब काय चाललंय हो, वॉटर गटर मीटर याच्या पुढे झाले का मीटर? अशी लोक कंटाळून राजकारणातून बाहेर पडली राहू, नाही चालूच देत नाही, महापालिकेत बोलूच देत नाही. खा खा पुसून खा, असं कोण म्हणलं होतं? तुम्हीच का? तुम्हीच आंदोलन केलं का? भरपूर खा, घासून पुसून खा, असं काहीतरी बरंच वाचतो मी पेपरला बरं का. आपल्याला काही बाकीचं माहीत नाही आणि आपल्याला काय फरक नाही बरं का. कौरव आणि पांडव हे एकाच कुळातले होते हे इतिहासकार असल्यामुळे मला माहिती. हॅलो, मी आमको डिटेल में मत जाने दो और सबका गुरु एक ही है. हेलो, समाज सेवा कोई नहीं करता इधर, समाज की सेवा करते नहीं, समाज की सेवा ले रहे हैं, मजा ले रहे हैं लोगों से. ते महात्मा फुलेंनी वाचलं, त्यांच्यावर इतर लोकांनी वाचलं नसेल का हो? वाचलं, पेपर दिला ठेवून. पण महात्मा फुलेंना हे जिव्हारी लागलं की ज्यांनी रयतेचं राज्य वगैरे ते शिवाजी महाराजची समाधी शोधायला एक इंग्रज येतो त्याला सापडत नाही, चला आपण प्रयत्न करू. पुण्यातली त्यांनी 1000 करोड गोळा केली. महात्मा फुले नशीब म्हणे की शिवाजी महाराजांची समाधी शोधायला पुण्यात 1000 करोड भेटली. जर आम्ही असा प्रस्ताव टाकला, चला रायगडावर जाऊ शिवाजी महाराजांच्या समाधीची स्वच्छता करायला, 10 माणसं भेटली तरी मी 10 फूट उंच होईल. हॅलो, आमच्याकडे लोक अशा कामाला येत नाही.
पण तेच तुम्ही सांगा, अमुक ठिकाणी जायचंय मोर्चाला, खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी सोय आहे, गाड्या बरोबर नसतात, आपला देश कसा चालतो आहे अशा गरिबांच्या त्या मक्तीद्वारे चालतो. महात्मा फुलेंनी ती 1000 पोरं घेतली, रायगडावरती गेले, 4 दिवस त्यांना पण लागले शोधायला, शेवटी ती समाधी शोधली, ती भेटली, तिची पूजा केली. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुलेंचे सगळ्यात जास्त उपकार कोणावर असतील तर ते मराठ्यांवरती आहेत आणि या महाराष्ट्रातील शिवभक्तांवरती आहेत. हे शिवभक्तांनी विसरायला नाही पाहिजे. पण दुर्दैवाने आम्ही काय करतो माहिती आहे का, महापुरुषाला पहिले चष्म्यातून बघतो. कुठला चष्मा असतो माहिती आहे का, जात नावाचा चष्मा लावतो आम्ही आणि त्या स्कॅनरमध्ये बसतोय का तर. पण महात्मा फुलेंनी कायम भगव्या रंगाची चिवरच्या कलरची पगडी घातली हे समजून घ्या. हां, कसे एकमेकाला फॉलो करायचं ते. आणि ते पुण्यामध्ये आले. ही घटना कधी घडली, जेम डग्लस गेला मे मध्ये, हे पेपरला आलं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये. महात्मा फुले रायगडला गेले, त्यांनी ती समाधी शोधली. योगा बघा काय, ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी समाधीची पूजा करण्याचा मान महात्मा फुलेंना मिळाला. म्हणजे शिवाजी महाराजांचा तिसरा राज्याभिषेक जर कोणाच्या हस्ते झाला तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हस्ते झाला. हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. ते पुण्यात आले, शिवजयंती सुरू केली. पहिली शिवजयंती कुणी सुरू केली हे इथं बसलेल्या बहुतेक लोकांनी जर विचारलं तर त्यांचं उत्तर वेगळं असल. पण इतिहास साक्षी आहे. इंग्रज सरकारचे पोलीस रेकॉर्डमध्ये काय म्हटलंय की 1879 जी पुण्यात शिवजयंती झाली त्या शिवजयंती मंडळाचे सेक्रेटरी म्हणून महात्मा फुलेंची निवड झाली. मंडळ झाल्याशिवाय सेक्रेटरी आले का? त्या ठरावामध्ये, त्या मीटिंगमध्ये 3 ठराव पास झाले. नंबर 1, शिवजयंती साजरी झाली की कायम उत्सव म्हणून करावी, शिवजयंती उत्सव म्हणून करावी असं म्हटलंय. नंबर 2, शिवसमाधीची दुरुस्ती करावी. नंबर 3, आणि शिवाजी महाराजांचं हे लुप्त झालेलं कर्तृत्व बहुजन समाजाला कळावं म्हणून त्यांच्यावर एक पोवाडा लिहिला जावा.